नमस्कार तोंडाला वास येण्याची अनेक कारणं असू शकतात दिवसभरात दोन ते तीन वेळा ब्रश न करणं हे मुख्य कारण असू शकतं तसेच जेवण झाल्यानंतर चूळ न भरल्यामुळे तोंडाला वास येऊ शकतो तसेच पोट साफ नसणं आणि पोटाचे अन्य विकार यामुळे सुद्धा तोंडाला वास येऊ शकतो अनेक कार्यक्रमांमध्ये वगैरे तोंडाला वास आल्यामुळं आपल्यापासून लोक चार हात लांब राहणं पसंत करतात अनेकांच्या श्वासातूनही दुर्गंधी येते अशावेळी नक्की काय केलं पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आधी तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणं आपण जाणून घेऊया जास्त मसालेदार जेवण किंवा कांदा लसूण आलं लवंग काळी मिरी यांच्या अतिसेवनामुळे सुद्धा तोंडाला दुर्गंधी येते हिरड्यांचे आजार शरीरांमध्ये झिंकच्या कमतरतेमुळे आणि मधुमेहामुळे सुद्धा तोंडातून वास येऊ शकतो जर आपण बराच काळ काहीही न खातापिता राहिलो तर आपल्याला तोंडातून दुर्गंधी येऊ शकते तोंडाला कोरड पडल्यामुळं जीवाणू वाढीस येतात त्यामुळे सुद्धा तोंडाला वास येतो पचन व्यवस्थित नसल्यामुळे किंवा पोट खराब असेल तर देखील तोंडातून वास येऊ शकतो तंबाखू खाणारे आणि सिगरेट ओढणाऱ्या लोकांना तोंडाच्या दुर्गंधीचा सामना बऱ्याच वेळा करावा लागतो यामध्ये आपल्या तोंडाची लाळ बाहेर फेकली जाते ज्याने तोंड कोरडे पडून दुर्गंधी येते तुमच्या दातामध्ये जर सिमेंट अर्धवट निघालेले असेल आणि साफ नसेल त्यामध्ये अन्नकण साचूनसुद्धा कुजल्याने दुर्गंधी येते दाताला कवळी असल्यास व ती वेळच्या वेळी स्वच्छ न केल्याने त्याभोवती अन्नकण राहून कुजतात आणि दात किडत राहतात त्यामुळे तोंडात दुर्गंधी येते दाताच्या शस्त्रक्रिया किंवा वाकडे दात सरळ करण्याच्या पद्धतीमध्ये दातात अन्नकण राहतात व कुजतात तसेच लाळेच्या ग्रंथींचे विकार विटॅमिन सीची कमतरता किंवा गर्भारपणामध्ये सुद्धा तोंडाला दुर्गंधी येण्याचे प्रमाण वाढते आता यावर आपण उपाय कोणते करू शकतो तर सतत पान चघळत राहणे किंवा तंबाखू आणि सिगरेटचे व्यसन टाळा स्केलिंगच्या उपचाराने हिरड्या साफ करून घ्याव्यात डेंटिस्टकडून वर्षातून दोनदा तपासणी करून घ्यावी किडलेले दात व तुटलेली फिलिंग्स त्वरित भरून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तेथे अन्नकण साचणार नाहीत आणि उपाशी राहू नका तोंडाची दुर्गंधी कान नाक घशाच्या व्याधीमुळे असेल तर डॉक्टरना दाखवा बद्धकोष्ठता गॅसेस अपचन टाळणे आवश्यक आहे तोंडाची दुर्गंधी टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या बाहेर जाताना तोंडात एक लवंग ठेवायला विसरू नका लवंगामुळेही तोंडाला वास येत नाही मोहरीच्या तेलात थोडं मीठ टाका आणि या मिश्रणाने दातांना आणि हिरड्यांना मसाज करा त्यामुळे सुद्धा तोंडातून येणारा वास कमी होतो तसेच ग्रीन टी प्याल्याने सुद्धा तोंडातून येणाऱ्या वासाचे प्रमाण कमी होते ग्रीन टीमध्ये अँटीबॅक्टेरियाचे अनेक गुण आहेत ज्याचा तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीसाठी फायदाच होतो ज्या लोकांना तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी वेलची आणि पुदिनाचं पान खावं मुख दुर्गंधी ताबडतोब कमी होते जेवणात कच्चा कांदा लसूण आणि मसाल्याच्या पदार्थाचा वापर कमी करावा आणि जेव्हा कराल तेव्हा गुळण्या करायला विसरू नका किंवा दात घासून तोंड स्वच्छ करायला विसरू नका झिंकने समृद्ध असलेल्या वस्तू खाव्यात आणि तोंडाला स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी चूळ भरावी वेळेवर जेवण करावं आणि दातामध्ये अडकलेल्या अन्नाला नेहमी स्वच्छ करावं सतत पाणी प्या माउथवॉश आणि मुखवास वापरणं गरजेचं आहे जेवणानंतर काही काळ चालणे आणि पाचक गोष्टींचे से सेवन करा बडीशोप वेलची ज्येष्ठमत भाजलेलं जिरं धने हे सर्व नैसर्गिक मुखवास आहेत त्यामुळं याचं सेवन वरचेवर करा बस इतकी काळजी घेतलीत तर तुम्हाला मुखदुर्गंधीचा त्रास कधीच होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा चॅनलला नवीन असाल तर अशा माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग